काय मजा आहे ना आपल्या निसर्गात. मी दरवेळेस जेव्हा निळं साफ आकाश बघतो तेव्हा मला असं वाटतं की या आकाशात खूप वेगवेगळे शेप्स आहेत. कधीकधी प्राणी दिसतात, कधीकधी पक्षी दिसतात, कधीकधी एखादा खायचा पदार्थ दिसतो. लाडू, चकली. हो, ॲब्सोल्युटली. काय गंमत आहे ना, ह्याचे ह्या खायच्या पदार्थांचं वास आणि चवीपेक्षा आपल्याला त्यांचा आकार जास्त लक्षात राहतो. एक्झॅक्टली. कुठलाही पदार्थ आपण सगळ्यात आधी डोळ्यांनी बघतो. वी एन्जॉय इट विथ युअर आईज. दुसरं द स्मेल, नाकानी. सगळ्यात शेवटी ते तुमच्या जिभेवर जातं. तुम्हाला तिन्ही ज्या तिन्ही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. काका, असं करता येईल का, म्हणजे काही पदार्थांची चव आपल्याला नेहमी लक्षात राहते आणि ते दिसायला कसंही असो पण आपल्याला ती चव आवडत असते. सो ह्या ज्या आपल्या फेवरेट चवी आहेत किंवा ह्या ज्या आवडत्या पदार्थांच्या चवी आहेत त्या आपण कुठल्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करू शकतो का? ॲब्सोल्युटली. आणि आता दिवाळीचा सीझन आहे. हो, दिवाळीचं फराळ. फराळ, लेट्स डू इट. अच्छा, डायरेक्ट फराळालाच बसायचं. हो, चला. नमस्कार, मी सुयश टिळक. रामबंधू मसाले प्रस्तुत ट्विस्ट ईट मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. प्लीज वेलकम मास्टर शेफ प्रदीप काका. मी काकांची ओळख करून देण्यापेक्षा आपण डायरेक्ट काकांनाच विचारूया. काका, मास्टर शेफ बद्दल आम्हाला काय सांगाल? मी सांगतो, पण त्याच्या आधी आय वुड लाईक टू थँक रिवर्ब कट्टा फॉर हॅव्हिंग मी ओव्हर, गिव्हिंग मी दिस चान्स. बरं, मास्टर शेफमध्ये मी बाय ॲक्सिडेंट गेलो. कोणीतरी माझं नाव तिथं दिलं. 30-40 हजारापेक्षा जास्त लोक होते. बरं, त्यातलं शेवटी त्यांनी 30 लोकांना सिलेक्ट केलं. ह्याच्यात 5-6 ऑडिशन्स झाले आणि 30 लोकांना त्यांनी जोधपूरला उमेद भवन पॅलेसमध्ये बोलवलं. आणि ह्या सगळ्या मास्टर शेफच्या प्रवासामध्ये काकांनी स्वतःची एक वेगळी पद्धत जेवण बनवण्याची इंट्रोड्यूस केली आहे, ज्यामध्ये ते प्रत्येक पदार्थाला काहीतरी ट्विस्ट देतात. म्हणजे सहज साध्या पद्धतीने न करता त्या पदार्थात काहीतरी एक वेगळी त्यांची गंमत असते. त्यासाठी हा आमचा रिवर्ब कट्टाचा नवीन शो तुमच्यासाठी, जो रामबंधू मसाल्यांनी प्रस्तुत केलेला आहे, ज्याचं नाव आहे ट्विस्ट ईट. छोटं छोटं शेअरिंग बनवी नातं मोठं. सो काका, मगाशी आपण बोलत असताना तुम्ही फराळाचा विषय काढला. दिवाळी जवळ आली आहे आणि फराळ म्हटलं की पहिला पदार्थ कुठला आठवतो? तर तो चकली. तुला आवडते म्हणजे ही चकली खाऊ. माझ्यासाठी चकली इथे तयार आहे. मी एक तुकडा खाऊन बघतो. ओके, पण ही नॉर्मल आहे. आता ही ह्याच्यात बुडवून खा. हो, मस्त लागते. तर आज आपण जो पदार्थ बनवणार त्याच्यात ह्या दोघांची टेस्ट कंबाईन होईल, पण ते चकलीसारखं दिसणार नाही. सो बेसिकली आपल्याला चकली आणि ह्या डिपची चव अनुभवायला मिळणार आहे, पण एका वेगळ्या रूपात. इन अ सिंगल डिश. इन अ सिंगल डिश. सो दॅट्स बेसिकली द ट्विस्ट पार्ट. आमचे इंडल्जन्स पार्टनर आहेत अवंती शॉपी. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. हा नंबर प्लीज नोट डाऊन करा, महत्त्वाचा नंबर आहे. कारण आम्ही आमच्या या शोमध्ये जे कोणते पदार्थ बनवणार आहोत त्याची तुम्हाला ऑर्डर देता येणार आहे आणि ते सगळे पदार्थ तुम्हाला घरपोच फ्री होम डिलिव्हरीनी मिळणार आहे. फुकट आहे, फुकट ते पौष्टिक असं म्हणतात, पण डिलिव्हरीज फुकट आहे. ऑर्डर तुम्हाला देऊन त्याचे पैसे द्यावे लागतील. आणि आता आपण पाहणार आहोत ट्विस्ट ईटमधला पहिला ट्विस्टेड पदार्थ. येस काका, या पदार्थासाठी आपल्याला काय काय लागणार? सगळ्यात आधी चकलीची भाजणी, चकलीचा मसाला, तेल आणि पाणी. ह्याच्यातनं आपण चकलीचं पीठ तयार करू. ओके. आणि फॉर आवर सॉस, फॉर अ डिप, चक्का आहे, लाल तिखट आहे, क्रीम आहे, गोडा मसाला आहे आणि मीठ आहे. ओके, दॅट्स इट. सो आता वळूया कृतीकडे. आपलं पाणी उकळतं आहे, हे जवळजवळ 1 कप पाणी आहे. ओके. ह्याच्यात आपण थोडं तेल घालू आधी. 1 चमचा मोठा. 1 मोठा चमचा तेल. टेबल स्पूनफुल. ओके, उकळत्या पाण्यात. आणि त्याच्यात मी आता हे बंद करून टाकू. पाणी उकळलेलं आहे. जोपर्यंत त्याची कन्सिस्टन्सी आपला पोळी रोल करण्या एवढी नाही होणार तोपर्यंत आपण घालत राहू. ओके, ह्याला आता चांगलं मळून घ्यायचं आहे, पण मी थोडं त्याला गार होऊ देतो. किती वेळ? 1-10 मिनिटं. गोळा बनवून तयार आहे. मला त्यांनी तेल तापवायला सांगितलेलं आहे.
ते मी करतो. मी ह्याच्या पोळ्या करतो छोट्या छोट्या. ओके. खरं म्हणजे ना हे आमचं सगळं खूप पटकन उरकलं असतं, पण तुम्ही बघितलं तर बघता बघता संध्याकाळची रात्र कधी झाली हे आम्हाला कळलं नाही. आता याचं कारण असं आहे की हे सगळं आमच्याकडनं फार पटकन होतं, पण आमच्या शूटिंगला खूप वेळ लागतो ना. काका, वेबसिरीजचा हाच फायदा मला वाटतो. आपण वेबसिरीज करताना आम्हाला या सगळ्या फॉर्मॅलिटीज पाळाव्या लागत नाहीत, आणि आमच्या ट्विस्ट ईट या कार्यक्रमाचा हाच फंड आहे. यामध्ये कुठलाही असा टिपिकल फॉर्म्युला किंवा फॉर्मॅलिटी किंवा फॉर्मॅट आम्ही अजिबात ठेवणार नाही आहोत. स्वतः ह्या पुऱ्या एका साईडने जवळजवळ होत आल्या आहेत, जवळजवळ होत आल्या, आणि त्याला दुसऱ्या साईडने शिजवायला आपण डीप फ्राय करू. ओके. तर जेवण बनवण्यामध्ये एक वेगळी मजा असते हे मला आत्ता काकांबरोबर किचनमध्ये उभं राहिल्यावर कळतं आहे. पहिल्यांदाच मला वाटतं तू काही शिजवतोयस असलं. नाही, मी शिजवलंय, खूप खूप लोकांना पकवतोय मी, पण असं वेगळ्या पद्धतीने पहिल्यांदाच काहीतरी करतोय. मला वाटतं आता ह्या तयार झाल्या आहेत. आता मला याची चव कशी लागणार आहे ते बघायचं. आता याच्या पुढे आपण काय करणार? ह्याच्या पुढे आपण ते डिप बनवणार. ओके. व्हिप क्रीम मध्ये चक्का चक्का घालणार आहे मी. आता मला जरा चमचा दे, आपण हे मसाले घालू. आता गोडा मसाला घातला, मीठ, सगळं चवीप्रमाणे का? सगळं चवीप्रमाणे. तिखट जास्त घालतोय तुला आवडतं म्हणून. हो. वा, सो आपला डिप तयार झालेला आहे. नाव आता आपण ह्या पाइपिंग बॅगमध्ये भरायचा. ओके. आता आपलं पाइपिंग बॅगमध्ये सगळं स्टफिंग भरून झालेलं आहे. ॲब्सोल्युटली. सो आता या पुऱ्यांमध्ये आपण ते टाकणार. आपण ह्या हे दिसतंच इतकं सुंदर आहे आत्ता की ह्यात तर एकदा स्टफिंग भरलं की मी कोणाचीही वाट बघणार नाही आणि काव मारणार त्याच्यावर. कसं दिसतंय? इट्स लुकिंग ब्युटिफुल. एक दोन छोटेसे अजून आपण त्याला टू एनहान्स मेक इट मोर प्रेझेंटेबल. ओके. आणि हे आपण तिखट टाकतो. नाव उचलू. रामबंधू मसाले प्रस्तुत ट्विस्ट इट कार्यक्रमातली आमची पहिली वहिली डिश तयार आहे. ही वाटी बघून तुम्हाला काय वाटले ते आम्हाला लवकर कळवा. आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय. आम्हाला तुमचा फीडबॅक खूप महत्त्वाचा आहे. लाईक्स तर बनतातच, पण सबस्क्राईब करा रिवर्ब कट्ट्याला. आणि आता मी खाऊन बघा. येस. सो मी ही पहिली खाऊन बघणार आहे आणि शेअर करा, कारण छोटं छोटं शेअरिंग बनवी नातं मोठं. सो प्लीज शेअर. आणि आम्ही आता या पहिल्या डिशचा आस्वाद घेणार आहोत. मंगो होम डिलिव्हरी हवी असेल तर ते आवडती कॉपी जे आहेत ते तुम्हाला घरपोच डिलिव्हरी देणार आहे. ऑर्डर करा, मी पुढची देतो प्लीज. आजच्या भागात दाखवलेल्या पदार्थाला एक चांगलं इंटरेस्टिंग नाव सुचवा. आम्हाला जर तुमचं नाव आवडलं तर तुम्हाला मिळणार आहे रामबंधू मसाल्यांतर्फे एक सॉलिड गिफ्ट हॅम्पर. चिवडा मस्त आहे. अरे तू चकली ट्राय कर ना, सही है. ए अरे अरे काय? सॉरी हां. हॅलो चकली दे. सॉरी राहू दे, चल. छोट छोट शेअरिंग बनवी नातं मोठं. राम बंधू चिवडा मसाला चकली मसाला. राम बंधू. हाय. तुमच्या आयुष्यात एखादा रोमॅन्टिक किस्सा घडलाय ज्याला कारणीभूत खाद्य पदार्थ आहे? हा, म्हणजे एखाद्या खाद्य पदार्थामुळे घडलेला एखादा रोमॅन्टिक किस्सा जर आठवत असेल तर ताबडतोब आम्हाला लिहून पाठवा. हॅशटॅग ट्विस्टेड, हॅशटॅग रामबंधू आणि हॅशटॅग गिफ्ट हॅम्पर करायला विसरू नका, कारण जो किस्सा आम्हाला आवडेल त्याला मिळणार आहे रामबंधू मसाल्यांतर्फे एक सुपर डुपर गिफ्ट हॅम्पर.